माणसाचं सर्वात मोठं नातं, माणसाचं सर्वात मोठं नातं कोणतं आहे ज्याच्यावर माणूस डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, ज्याच्या संपर्कात येऊन आपली सारी दुःख आपण विसरून जाऊ शकतो? आणि असं नातं आपल्याला हवं असतं ज्या नात्याजवळ आपण जाऊन आपले दुःख आपण त्या माणसासोबत शेअर करू शकतो, आपलं दुःख आपण कमी करू शकतो. असं कुठलं नातं आहे जिथे आपण आपल्या साऱ्या व्यथा मांडू शकतो? असं कुठलं नातं आहे जे नातं आपल्याला मुक्तीचा रस्ता दाखवू शकतं? असं कुठलं नातं आहे जिथे गुरु, माऊली आणि मित्र हे तिन्ही नाती एकवटलेले आहेत? असा कोणी व्यक्ती आहे का आपल्या जीवनामध्ये जो आपला गुरु होऊ शकतो, आपली माऊली होऊ शकतो किंवा आपला मित्रही होऊ शकतो? असं कुठलं नातं आहे जे नातं आपल्याला या विश्वातून तारून जाण्याची शक्ती देतं? असं कुठलं नातं आहे ज्याच्या संपर्कात येऊन आपण अपार शांती आणि समाधान प्राप्त करू शकतो? या आणि वरील अशाच असंख्य प्रश्नाचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे ईश्वर. या जगात खरा गुरु मिळणं अतिशय कठीण आहे, त्याहीपेक्षा कठीण चांगला मित्र मिळणं. कारण गुरुला सुद्धा लिमिटेशन येतात, गुरुला सुद्धा सीमा आहेत. गुरु पण एका लेवलपर्यंतच ज्ञान देऊ शकतो, मित्र सुद्धा कधी स्वार्थी असू शकतो. पण या स्वार्थापलीकडला मित्र मिळणं थोडंसं कठीण आहे. आपली आई आपल्या प्रत्येक प्रसंगात सोबत असेलच असं नाही, आपल्याला आपला मार्ग स्वतःला चालावा लागतो. एजचा पण गॅप असतो, एजचं डिफरन्स पण असतो. त्यामुळे माणसाचं सर्वात मोठं नातं आहे ईश्वर. जेवढ्या लवकर आयुष्यात ईश्वराशी संधान साधू तेवढ्या लवकर आपल्याला समाधानाचा, सुखाचा, मुक्तीचा मार्ग आपल्याला सापडतो. आणि ईश्वर हाच खरा मार्ग आहे, ईश्वर हेच आपलं खरं नातं आहे. ज्या ईश्वराशी आपण नातं जोडल्यानंतर आपल्याला त्या नात्यातून गुरु भेटतो, आपली माऊली भेटते, मित्रही भेटतो. आणि त्यामुळेच म्हणतात की तमेव बंधू तमेव सखा. आणि गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो कुछ भी तू करता है उसे भगवान को अर्पित करता चल, यही सबसे उत्तम सहारा है. जो इस सहारे को जानता है वह भय चिंता शोक से सर्वदा मुक्त है. आणि आपण ईश्वराला जर सगळं समर्पित करायला लागलो तर आपल्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा चिंता किंवा भय किंवा शोक राहणार नाही. आणि हा सहारा, हे नातं आपल्या जीवनाच्या शेवटापर्यंत आपण टिकून ठेवू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.